महाराष्ट्रात अमरावतीमध्ये कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होती आहे. कोविड-19 मृतांच्या संख्येत अमरावती आता दुसऱ्या क्रमांकावर आलं आहे. कोविड-19 मृत्यूचा दर 1.62 येऊन पोचला आहे. त्यात जानेवारीपासून दिवसाला 1 रुग्णांचा बळी जातो आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा आणि रॅपिड अँटीजेन टेस्ट सेंटर तसेच इतर विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यामध्ये 727 नवे कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार एकूण रुग्णसंख्या आता 28,648 झाली असून अमरावती जिल्ह्यात कोरोनाने आत्तापर्यंत 453 जणांचा मृत्यू झाला आहे. जानेवारी ते फेब्रुवारी या दोनच महिन्यात 57 जणांचा मृत्यू झाला आहे. आकडेवारीनुसार 29 जानेवारी ते 4 फेब्रुवारीपर्यंत मृत्यूचा दर हा 1 होता. मात्र 5 ते 11 फेब्रुवारी दरम्यान तो कमी होऊन 0.85 आला होता. मात्र त्यानंतर 12 ते 18 फेब्रुवारी दरम्यान हा दर 1.62 अचानक वाढला. कोविड रुग्णांची संख्या वाढल्यामुळे मृत्यूदरात वाढ झाल्याचं जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी स्पष्ट केलं आहे. निकम म्हणतात, कोविड चाचणी करण्यासाठी लोक उशिरा येऊ लागलेत. सामान्य नागरिक वेळेपूर्वी कोविड चाचणी करून घेत नाही आहेत, त्यामुळे हा मृत्यूदर वाढला आहे. वयस्कर आणि पूर्वीचे आजार असणारे, ज्यांना रक्तदाब, मधुमेह, किडनीच्या व्याधीने ग्रस्त असणाऱ्यांना मृत्यूची शक्यता अधिक असते. त्यात रुग्णसंख्या वाढल्याने अशांचा मृत्यूदर देखील वाढतोय. यापूर्वी कुटुंबातील एकच जण कोरोनाने बाधित व्हायचा, पण आता एका कुटुंबातले अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह होत असल्याने ही परिस्थिती गंभीर झाल्याचं निकम यांनी स्पष्ट केलं आहे. अमरावती शहरातली आणि अमरावती जिल्ह्यातलीच परिस्थिती एकूण कोरोनामुळे गंभीर झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. याबद्दलचे अधिक अपडेट्स तुम्ही आमच्या bbcmarathi.com या वेबसाईटवर वाचू शकता. तसंच यांसारखे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका.